नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर विनया पाटील तुमचे मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आपल्या सर्वांचे आवडते लेखक पु ल देशपांडे यांचा हजरजबाबीपणा आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे. त्यातील एक किस्सा असा की झालं असं की पुलांना एकदा क्रॉकरी सेट गिफ्ट म्हणून मिळाला होता. तो क्रॉकरी सेट इतका सुंदर बघून सुनीती देशपांडेंच्या भाचीने म्हटले की आता किती सुंदर आपल्या पत्नीची जपून ठेवण्याची सवय चांगलीच माहीत होती. त्यामुळे पु ल लगेच म्हणाले, अगं हो, आणि इतकेच काय ती मला ऑमलेट सुद्धा करून देत नाही अंडी फुटतील म्हणून. प्रेक्षको, यासारखे विनोद आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि त्यावेळी आनंद भरत असतो तो आपल्या पोटात. इतकंच नव्हे तर मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारल्यानंतरही पोट भरतं. अगदीच कोणाचं जर नाही पटलं तर तेव्हाही दुखतं ते पोटात. भीतीचा गोळा येतो तोही पोटात. इतकंच काय पण अपयशसुद्धा पचवलं जातं ते पोटात. इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या पोटात होत असताना तुम्हाला असं नाही का वाटत की आपण पोटाला फार साधं समजतोय? प्रेक्षको, यातल्या जरी मजेच्या गोष्टी सोडल्या तरी वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा 90% आजार हे पोटाच्या बिघाडामुळे होत असतात आणि 10% आजार हे इतर अवयवांमुळे होत असतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे असंही म्हणता येईल की प्रेमाचा रस्ता जसा पोटातून जातो तसाच आरोग्याचा रस्ता सुद्धा पोटातून जात असतो. आणि म्हणूनच आपण आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे पोटाच्या आजारावर आसव अरिष्टे. आसव अरिष्टे म्हणजे काय आहे, पोटाचे आजार काय आहेत हे सगळंच आपल्याला माहिती जरी असले तरी आज पुन्हा आपण उजळणी करणार आहे. योग्य काय अयोग्य काय हे खुद्द आयुर्वेदाचार्यांकडून माहीत करून घेणार आहेत आणि त्यासाठीच आज आपण आमंत्रित केले आहे आपल्या सर्वांना सर्वांचे सुपरिचयाचे प्रख्यात तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्विद्याचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 30 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक आहेत. नरगिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल इथे सर प्रमुख चिकित्सक आहेत. कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, क्रिटिकल इलनेसेस यासारख्या अनेक आजारांमध्ये सरांनी प्रावीण्य मिळवले आहे. आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाविषयी तुमचे नक्की तुमच्या मनात प्रश्न येत असतील ते प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचू द्या. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे तो चटकन लिहून घ्या. 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असा 2490805020 2490805050. कार्यक्रमाला सर्वात सुरुवात करूया आपण तत्पूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला एक नम्र विनंती अशी की आजचा जो आपला कार्यक्रमाचा विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आपले प्रश्न असू द्या. प्रश्न विचारताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. याशिवाय आजच्या कार्यक्रमाचे आपले तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांचा पत्ता, फोन नंबर आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेकनंतर दाखवणार आहोत, तर त्यावेळी कृपया तुम्ही तो टिपून घ्यावा अथवा मोबाईल कॅमेराने सेव्ह करून घ्यावा. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. आज सर पोटाच्या आजारांवर आपण चर्चा करणार आहोत आणि पोटाचे आजार काय हे सांगायला नको. बरोबर आहे. थोडक्यात असंही म्हणता येईल आपल्याला की ज्याचं जळतं त्यालाच कळतं अशी त्या पोटाच्या आजारात असलेल्या व्यक्तीची व्यथा असते. बरोबर आहे. तर सर्वप्रथम पोटाच्या आजाराविषयी सर काय सांगणार तुम्ही? कसं आहे, पोटाचे आजार आणि आसवरिष्ठ हा विषय घेण्याची मागचीच भूमिका ही आहे की पोट बिघडलं तर सगळे आजार उत्पन्न होतात. रोगा हा सर्वेपी मंदेग्नो सुतराम उदराणीच, असं एक संस्कृत सूत्र आहे. जलोदर किंवा उदररोगाच्या बाबतीमध्ये हे सांगितलं गेलेलं आहे संहिता ग्रंथामध्ये. तर होतं असं की आपल्या शरीरामध्ये कोणताही आजार उत्पन्न व्हायचा असेल तर पोट बिघडल्याशिवाय हे होऊ शकत नाही आणि म्हणून एलिमेंटरी कॅनल किंवा ज्याला आपण पचन संस्था लहानपणापासून म्हणत आलेलं आहे त्याला महास्रोतस असं म्हटलेलं आहे. महा म्हणजे मोठं आणि स्रोतस म्हणजे पोकळी, अशी मोठी पोकळी की ज्याच्यावरती सगळं आरोग्य आपलं आहे ते अवलंबून आहे. शारीरिक नव्हे तर त्यावर मानसिक आरोग्य सुद्धा अवलंबून आहे. किंबहुना मेडिसिन किंवा काय चिकित्सा म्हणून आमचा जो डिपार्टमेंट असतो त्यात काय या शब्दाचा अर्थच काय म्हणजे अग्नी असा आहे, जठराग्नी. आणि जठराग्नी जर व्यवस्थित असेल तर माणसाची तब्येत चांगली राहते. त्यामुळे सगळं जे काय आहे ते त्या जठराग्नीच्या हिशोबाने आपल्याला बघायला लागतं. मग हा जठराग्नी जो आहे तो कुठं आहे तर तो आपल्या पोटामध्ये गृहिणी नावाचा जो भाग आहे ज्याला आता मराठीमध्ये आपण लहान आतडं म्हणतो त्याच्या ठिकाणी यकृताच्या सान्निध्यात तो अवयव आहे आणि तिथं वैश्वानर नावाचा भगवान जो आहे विष्णू तो बसलेला आहे आणि सगळ्या चार पद्धतीच्या अन्नाचं तो पचन करत असतो आणि त्याच्यासाठी सगळा
प्रपंच जो आहे तो माणसाचा लागलेला असतो. पोट आहे म्हणून पोटाच्या हिशोबाने प्रपंच सुद्धा मागे लागलेला आहे आणि परमार्थ सुद्धा तो अग्नी जर चांगला असेल आणि तुमची प्रकृती चांगली असेल तर परमार्थही व्यवस्थित होणार आहे. म्हणजे हे दोन्हीकडून बघण्याचं शास्त्र आहे पोटाचं. तुमचं पोट व्यवस्थित राहिलं तर तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहणार आहे आणि तुमचं मन आणि शरीर जर चांगलं असेल तर तुम्हाला धर्मार्थ काम आणि मोक्ष म्हणजे योगाच्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. एवढं मोठं गमक जे आहे ते या आजच्या विषयामध्ये आहे. तेव्हा हा विषय नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदीच बरोबर. आज आपल्याला कळालं की आपल्या पोटाच्या स्थितीमध्ये म्हणजे पोटामध्येच आयुर्वेद असं म्हणतं की तिथे भगवान श्री विष्णूंचं स्थान आहे. त्याच्यामुळे ते आपलं शरीर हे आपण म्हणतो सर आपण पूजा केली पाहिजे, पूजन केलं पाहिजे, त्याप्रमाणे तो आपला यज्ञ पेटलाही पाहिजे. सर मुळात आता पोटाचे आजार आपण जेव्हा सांगणार आहे तर त्याची कारणे काय काय असतात? बरोबर आहे. कसं आहे, पोट बिघडणं म्हणजे अग्नी बिघडणं आहे आणि अग्नी बिघडला की सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या विकृत व्हायला लागतात. मुख कुहरापासून म्हणजे तोंडापासून ते शौचाच्या मार्गापर्यंत जो अवयव आहे त्याला म्हणायचं महास्रोतस किंवा अन्नव स्रोतस किंवा पचन संस्था. आणि त्यातला जो अग्नी आहे त्याला कशाचं इंधन पाहिजे तर चांगल्या अन्नाचं इंधन पाहिजे. म्हणजे अन्न ही महत्वाची अशी घटना आहे की ज्याच्या सहाय्याने आपण आजार पण टाळूही शकतो आणि आजार पण आणूही शकतो, ओढून घेऊ शकतो असं आहे. असात्म इंद्रियाचा संयोग, प्रज्ञाप्राज आणि काल अशा तीन गोष्टी आयुर्वेदाने आजाराचं कारण म्हणून सांगितलेलं आहे. कोणत्याही आजाराचं कारण तर प्रज्ञाप्राज हे कारण म्हणजे काय आहे तर आपल्या बुद्धीला जे काय पटतं त्यानुसार वागायला पाहिजे. पण माणसं काय करतात, मनानुसार आणि इंद्रियानुसार वागतात आणि त्याच्यामुळे काय होतं, थोड्याशा सुखासाठी म्हणून ते अनेक गोष्टी चुकीच्या करायला लागतात आणि मग त्याचा अतियोग किंवा हीनयोग किंवा मिथ्यायोग व्हायला लागला तर मग माणसं ही आजारी पडायला लागतात. आणि तसंच हे जिभेच्या बाबतीत आहे. बोलताना जिभेवरती जेवढं कंट्रोल आपलं हवं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्ती हे आपण जेवत असताना आपल्या जिभेवरती कंट्रोल पाहिजे. आपल्या प्रकृतीला योग्य काय हे बघणं हे खूप गरजेचं आहे. इंद्रियांना जी जी गोष्ट सुखकारक वाटते ती नेहमी आपल्या शरीराला अहितकारक अशी असते आणि इंद्रियांना जे नेहमी जे दुखतं ते आपल्या शरीराला उपयोगी पडत असतं. आता कडुलिंबाचा रस कोणाला आवडलाय? परंतु कडुलिंबाच्या रसाचे फायदे एवढे आहेत की ते शरीराला आपल्या हितकारक आहे. जिलबी जिभे खूप चांगली लागते पण मधुमेह त्यातून उत्पन्न होतं, अति खाल्ली तर साखर वाढू शकते. तर हे तात्पुरत्या काही गोष्टी लक्षात घेऊन न पिडेत इंद्रियाणी न चैतान्य ते लालयेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या इंद्रियांना खूप दुखवायचंही नाही आणि आपल्या इंद्रियांना खूप धारेवरती धरून ठेवायचं असंही करायचं नाही किंवा खूप विषय द्यायचे असंही करायचं नाही. तर मन जे आहे ते कसं राहतं, प्रसन्न राहतं आणि साधनाही चांगली होते, कामही चांगली होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे इंद्रियांच्या आहारी जाणं ही गोष्ट कधीही व्हायला नाही पाहिजे. अगदीच बरोबर. म्हणूनच आपण म्हणतो की शुद्धा शांती जर झाली तर प्रत्येक समोरच्या व्यक्तीचा मूड हा चांगला होतो. पण ती शुद्धा शांती सुद्धा योग्य अन्नानेच झाली पाहिजे हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला एक फोन आलेला आहे, जालन्यावरून बोलतायत. संतोषजी नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. माझा सरांना असा प्रश्न आहे. बोला. तर माझं खूप 8-9 वर्षापासून पोट फुगत आहे आणि तसं तर मी असं पिस्टलचं ऑपरेशनही केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आता काय खूप मी त्याचे इलाज करून बघितला पण कुठल्याही प्रकारचं हे नाही. अचानक असा त्रास होतो आणि ऑपरेशन कसलं केलंय म्हणाल तुम्ही? पिस्टलचं केलंय सर. पिस्टलचं केलंय, ठीक आहे. हो. आणि आता त्रास काय होत आहे? नाही आता म्हणजे पोट त्रास आहे. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. धन्यवाद. तर आत्ताच्या ह्या सगळ्या ओघामध्ये यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणारच आहेत. तर त्यांच्यासाठी आत्ता जो विषय चाललेला आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट काय व्हायला पाहिजे, पोटाची जी पोट बिघडण्याची जी कारणं आहेत ती लक्षात घेणं त्यांनी खूप गरजेचं आहे. तर माफक अन्न खाल्लं जायला पाहिजे, भूक लागलेली असताना जेवण व्हायला पाहिजे. जेवत असताना पहिल्यांदा मधुर रसात्मक ज्या गोष्टी आहेत गोड त्या पहिल्यांदा खाल्ल्या जायला पाहिजेत. मग आंबट खारट जे आहे ते खात तुरट वगैरे करत शेवटी कडू रस त्यांनी खायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. टी व्ही बघत किंवा गप्पा मारत जेवणं हे व्हायला नाही पाहिजे. तोंडामध्ये दात आहेत ते चावण्यासाठी हे लक्षात येऊन अन्न खूप चांगल्या पद्धतीने चावलं जायला पाहिजे. तोंडाला भांडलवून पाणी प्यायला पाहिजे. पाणी जे प्यायचं आहे ते गरम करून गार केलेलं असेल तर जास्ती चांगलं. कोणत्याही कंपनीचं वॉटर प्युरिफायरचं पाणी हे प्रत्येक वेळेला योग्य असतं असं नाही आहे. ते तुम्ही प्या, परंतु त्याच्या व्यतिरिक्त अग्नी संस्कार झालेले जर पाणी असेल तर तुमच्या पोटामध्ये ते व्यवस्थित पसतं. अमीबासारखे जंतू त्यातनं पोटात जात नाहीत आणि भारतीय लोकांना जो शाप आहे अमीबियासिसचा त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. आणि ह्याच्याबरोबरीने मग अन्न खाल्ल्यानंतर शेतपावली घालणं, डाव्या कुशीवरती झोपून राहणं, आपल्या प्रकृतीला योग्य असं अन्न जे आहे ते जवळच्या वैद्याकडे जाऊन आपण ते बघून त्या पद्धतीने घरी तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. 24 तासामध्ये 2 वेळा जेवणाने 1 वेळा शौचाला साफ होणं हा निसर्ग नियम आहे.
जसं दिनचर्या अध्यायामध्ये सांगितलं तसं आपण खायला पाहिजे प्यायला पाहिजे आणि ऋतुचर्येनुसार कोणता ऋतू आहे त्यानुसार सुद्धा आपण वागायला पाहिजे. आता पावसाळ्याच्या मध्ये भजी खावी लोकांना वाटतंय, परंतु पित्ताचा क्षय ह्या दिवसात म्हणजे साठत असतं पित्त आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याचा प्रकोप होत असतो. तर जिभेसाठी तुम्ही भजी खाल पण पोटं बिघडली की संपूर्ण पावसाळा जो आहे तो तुमचं पोट बिघडणार आहे आणि दर पावसाळ्यामध्ये माणूस हा म्हातारा होत असतो आणि तुम्ही जास्ती जोरात म्हातारे व्हायला लागणार आहे. तर ह्यावेळीचे जे प्रकार असतात ते वैद्याच्याकडनं समजून घ्यायला पाहिजे, या पद्धतीने खाणं पिणं व्हायला पाहिजे. तरी सुद्धा त्यांच्यासाठी आत्ता जो त्रास होतो फिशुलाचा त्रास जर त्यांना होऊन गेलेला असेल तर त्यांच्या शरीरामध्ये जखमा उत्पन्न होऊन त्यात पू उत्पन्न होण्याची प्रक्रिया पटकावून येते आहे. तर त्यासाठी विडंगासव नावाचं औषध आहे ते त्यांनी जेवणाच्या आधी घ्यायला पाहिजे आणि कुटजारिष्ट म्हणून जे औषध आहे ते जेवणाच्या नंतर जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही दोन दोन चमचे घेतलं तरी तुमचं पोट आहे ते व्यवस्थित राहू शकतं. अशा वेळेला बऱ्याच वेळा काय होतं यकृतातलं B12 हे संपलेलं असतं, तर जवळच्या लॅबोरेटरीमध्ये जाऊन तुम्ही हे तपासून घ्या आणि ते जर कमी असेल तर पंचतिक्त घृताचे बस्ती नावाचे प्रकार असतात ते केले तर तुमचं पोट जे आहे ते आणि गुबारा धरणं हे कमी होईल. ह्याच्यावरून पोट जे आहे ते मोकळ्या पोटी शेकायला हवं आणि शतपावली घालायला पाहिजे. भातासारखा जड पदार्थ जो आहे तो तुम्ही बंद करायला पाहिजे. नक्कीच डॉक्टरांनी आपल्याला जसं सांगितलं आहे की हे जे आजार आहे आपल्या दैनंदिन जीवनातल्या चुकींमुळेच होतात आणि तेच आपण सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आपण अजून काय काय चुकतोय हे आपल्याला डॉक्टर सांगतीलच, पण तत्पूर्वी एक फोन घेऊया. जळगावहून बोलतायत आपल्याशी विकासजी. नमस्कार. हॅलो. हॅलो. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की हॅलो. हा बोला. हा सरांना प्रश्न असा आहे की माझ्या पोटात जेवण केल्यानंतर छाती झडझडल्यासारखं होतं, झडझडल्यासारखं होतं आणि जळण पण होते आणि उजव्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्यांच्या ज्या जिथे संपतात उजव्या साईडच्या बरगड्या ती खाली सू झाल्यासारखी केव्हा केव्हा वाटते मला आणि जळजळ होते पोटात जेवण केल्यानंतर. तुमचं वय किती? साधारण 38. बर. आणि व्यसन काय आहेत का? व्यसन काय नाही, काय गुटखा वगैरे खात होतो पण आता कमी केले. बर. आणि मांसाहार करता? कधी कधी करतो. बर. ठीक आहे. बर. धन्यवाद. विकासजी तुम्ही इतका छान प्रश्न विचारला आहे आणि खरंच जसं आपण म्हणतो ऍसिडिटी आजकाल जो शब्द इतका कॉमन झालेला आहे की लोकांना वाटतच नाही तो आजार आहे. या आजाराविषयी आपण जाणून घेणार आहोत, डॉक्टरांशी अजून चर्चा आपल्याला करायची, पण इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे पोटाच्या आजारांवर असा वरिष्ठ आणि यावर मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. आपण ब्रेकला जाण्याआधी बरीच माहिती ऐकली दैनंदिन जीवनात काय आपल्या चुका होतात, पण डॉक्टरांनी खास आपल्यासाठी काही विशेष माहिती आणलेली आहे. बघूया आजची विशेष माहिती कशासंबंधी आहे ती. बियांसह काळ्या मनुका या परिणामाला थंड मधुर रसाच्या असून तहा रक्तदोष पित्तविकार मलावष्टंभ दूर करतात. बेदाणे किशमिश हे द्राक्षाचे बी नसलेले सुकवलेले प्रकार आहेत. यांच्यासह आवळ्याचे चूर्ण घेतल्यास शरीरातील उष्णता तोंड येणे नष्ट होऊन लहान मुलांच्या मेंदूची वाढ चांगली होते. नक्कीच तुम्ही मनुक्यांविषयी माहिती जाणून घेतली असेल. सर विकास यांचा फोन होता आणि त्यांनी आपला प्रश्न विचारला. त्यांना आता जो त्रास होतो तो संग्रहणी नावाच्या आजाराचा एक प्रकार असण्याची शक्यता आहे किंवा ऊर्ध्वग आम्लपित्त ज्याला म्हणतात तसं ते असण्याची शक्यता आहे. तर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या खाण्यामध्ये तिखट आंबट खारट ज्या गोष्टी त्या कमी करायला हव्या आणि त्यांच्या जेवणामध्ये मधुर म्हणजे गोड पदार्थ तुरट पदार्थ आणि कडू पदार्थ हे पोटामध्ये जायला पाहिजे. पालेभाज्या या आम्लविपाकी आहेत, त्या पोटात गेल्यानंतर आंबट बनत असतात, त्यामुळे त्यांचं जेवण जे आहे ते मी जसं सांगतो तसं त्यांनी करावं. गव्हाचा फुलका, ज्वारीची भाकरी, मुगाची किंवा तुरीची फिकी आमटी त्यामध्ये मसाले घालायचे आणि एखादी फळभाजी खायची म्हणजे गिलकी किंवा दोडका भेंडी अशी फळभाज्या सांगितलेल्या आहेत त्या त्यांनी घ्यायला पाहिजे. जेवणाची वेळ ही सकाळची 10 ते 1 आणि संध्याकाळची 5 ते 7 एवढ्या वेळात व्हायला पाहिजे. मध्ये आधी भूक लागली तर काही खायला नाही पाहिजे. आम्लपित्त असताना लंघन केलं तर ते मानवतं उलट. अगदीच खावं वाटलं तर साडीच्या लह्या ज्या असतात त्या खाव्यात. साडीच्या लह्या म्हणजे चिरमोरे नाही आहेत बरं का, चिरमोऱ्यांचे गुणधर्म वेगळे आहेत, साडीच्या लह्याचे वेगळे आहेत. लक्ष्मीपूजनाला आपण बत्ताशा रोल जे वापरतो त्या साडीच्या लह्या त्या त्यांनी खाव्यात. उकळून गार केलेलं पाणी त्यांनी घ्यायला पाहिजे आणि प्राणायामामध्ये शीतले आणि सितकारी असा प्राणायाम करायला पाहिजे. आता त्यासाठी जे औषध आहे ते मी तुम्हाला सांगतो की भूनिंबादी काढा नावाचं एक औषध आहे. तो काढा म्हणजे खरं एक प्रकारचा असं वरिष्ठाचाच प्रकार आहे. तो त्यांनी जेवणानंतर दोन दोन चमचे असा पोटामध्ये घेणं हे खूप गरजेचं आहे.
आणि त्याच्या बरोबरीनं जेवणानंतर ओवा जो आहे तो पाव चमचा खायचा आणि वरती एक बदाम खायचा की त्यांचं पोटातलं जे धडधड नाही आणि घाबरल्यासारखं ते कमी व्हायला लागेल. ह्याच्याबरोबरीन त्यांनी मगाशी सांगितलं तसं बी 12 तपासून घ्यावं आणि पंचतिक्त घृताचा बस्ती जो आहे तो त्यांनी केला तर ही धडधड त्यांची कमी होईल. ह्याच्याबरोबर त्यांनी ब्रह्मचर्याचं जर पालन केलं तर त्यांच्या शरीरातल्या शुक्रधातूची वाढ होऊन हृदयावर येणारा जो परिणाम आहे तो चांगल्या पद्धतीने कमी करता येईल. सांबर शिंग म्हणून जे असतं ते उगाळून पोटात जर घेतलं 21 दिवस तर त्यांची धडधड जी आहे ती चांगली कमी होईल. कमी होईल. सर आपण आपला विषय आणि त्याच्यामध्ये आपण असं वरिष्ठ म्हणतो, असं वरिष्ठ म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. पण तत्पूर्वी एक फोन आलेला आहे. पद्मश्री बोलतायत आपल्याशी बोरिवली इथून. नमस्कार पद्मश्री जी. हॅलो बोला. हॅलो. हा बोला. हा मी बोरिवलीवरून बोलते. पद्मश्री भिडे. हा माझा प्रश्न काय होता डॉक्टर की ते मला ऍसिडिटीचा त्रास आहे. माझी एंडोस्कोपी पण झालेली होती आणि मला ना म्हणजे जळजळ जळजळ व्हायची म्हणजे गेल्या एप्रिल पासून मला त्रास आहे आणि एकदम. बोला बोला. हॅलो. हा बोला. आपला प्रश्न विचारा सलग. हा म्हणजे एंडोस्कोपी झाली होती माझी आणि त्याच्यामध्ये हायटस अज्ञा दाखवलं होतं. म्हणजे मला काय त्रास होतो माहिती आता की म्हणजे जरासं खाल्लं ना की असं थोडस जडजड वाटत. ठीक आहे. तुम्हाला चक्कर येते किंवा तहान फार लागते असं होतं का? चक्कर होत मला. बर. आणि तहान लागते, शोष पडतो, पाणी प्या वाटत. हॅलो. तहान लागते म्हणजे काय माहिती होत मला की म्हणजे जरा म्हणजे पाणी पण असं खूप असं पिता येत नाही मला. जरा पिलं जड वाटत आणि म्हणून थोडं करून असं. सर हा प्रश्न आपल्याला आधी आलेला होता. आपण त्यांचा प्रश्नही देऊया, प्रश्नाचं उत्तर देऊया. पण आपला कार्यक्रमात आपला जो मेन आहे की असं वरिष्ठ म्हणजे काय, कसं होतं हातचा विषय बघितल्यानंतर पोटाचे आजार हे लोकांना समजतं पण हे असं वरिष्ठ काय भानगड आहे असं बऱ्याच लोकांच्या मनात येत असेल. तर असं म्हणजे त्याचा अश्रूशी काही संबंध नाहीये. असं हा भाग जो आहे तो वेगळा, अरिष्ट हा भाग वेगळा आहे. अरिष्ट म्हणजे संकट नाही आणि असं म्हणजे अश्रू नाही. पहिले ना मराठी माणसाने लक्षात घ्यायला पाहिजे कारण मराठी भाषा ही वाकवेल तशी वाकवत आहे असं आहे. वनस्पतीचा रस काढल्यानंतर तो एखाद्या बरणीमध्ये चिनी मातीच्या बरणीमध्ये वगैरे भरून त्याच्यामध्ये धायटीची फुलं, गुळ किंवा साखर असे पदार्थ घालून जर ते ठेवलं गेलं दादरा बांधून तर मग 21 ते 30 दिवसानंतर हळूहळू त्याच्यामध्ये फर्मेंटेशनची प्रक्रिया होते, आसुती भवनाची प्रक्रिया होते आणि त्यात इथाईल अल्कोहोल जे आहे ते तयार होतं. ही गोष्ट एवढी नॅचरल आहे की कधी मिथाईल अल्कोहोल तयार होत नाही जे विषारी असतं ते, आणि इथाईल अल्कोहोलच तयार होतं त्या यीस्टमधनं. आणि जेवढा रस आहे त्याच्या जवळजवळ पाऊण पट त्यात साखर जर घातली गेली किंवा गुळ घातला गेला किंवा मध असं मधुर द्रव्याचं मेलन केलं तर मग यीस्ट जे आहे ते त्यांना त्यांचं अन्न मिळतं आणि त्यातनं अल्कोहोलची प्रक्रिया सुरू होते. अशा रसापासून तयार केलेल्या गोष्टीला म्हणायचं असो. मग तुम्हाला द्राक्षासो माहीत असेल ते द्राक्षाच्या रसापासून केलं जातं. कुमारी असो ते कोरफडीच्या रसापासून केलं जातं. आणि अरिष्ट म्हणजे काय तर त्या वनस्पतीचा काढा तयार करायचा. त्याच्या रागनी संस्कार होतो. जसा चहाचा काढा असतो तसंच हे काढे असतात आपले. आणि ते काढे केल्यानंतर मगाच्याच पद्धतीने पुन्हा त्याच्यामध्ये साखर किंवा मध किंवा गुळ घालायचा. त्या धायटीची फुलं जी असतात ती किंवा मोहाची फुलं घालायची किंवा खारकेच्या बिया किंवा आपल्या बोराच्या झाडाचं साल सुद्धा आपण त्यात वापरू शकतो. तर त्यांनी फर्मेंटेशनची प्रक्रिया तयार होते आणि ते अरिष्ट तयार होतं. म्हणजे काढ्यापासून केलं जातं त्याला अरिष्ट म्हणावं आणि रसापासून केलं जातं त्याला असं म्हणावं असा एक सर्वसहा नियम आहे. हा शब्दभेद जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी बदललेला सुद्धा आयुर्वेदामध्ये, पण प्राय हा ह्या पद्धतीने विचार आपल्याला करायला लागतो. मग तुमच्या मनात येईल की काढे वगैरे सगळे असताना तुम्ही हे आसवारिष्ट कशाला करताय, कशाला तुम्ही फर्मेंटेड ते करताय. तर परिस्थिती अशी आहे की बऱ्याच वनस्पती दुर्मिळ असतात आणि समजा त्या हिमालयात मिळत असतील आणि आपण त्या मागवल्या आणि त्याचा काढा वगैरे द्यायचा तर 2 ते 3 महिन्यानंतर ते चूर्ण जे आहे आपल्याकडं ते हीनवीर्य होतं, त्याची पोटन्सी नष्ट होते. तर त्याचा काढा करून जर आपण ते कोहोल फॉर्मेशन झालं किंवा अल्कोहोल तयार झालं त्याच्यामध्ये तर ती वनस्पती टिकाऊ बनते. त्यामुळे दुर्मिळ वनस्पती या बाबतीत हा प्रकार केला जातो. किंवा एखादी वनस्पती ठराविक ऋतूमध्येच मिळते, इतर वेळी ती मिळत नाही. समजा माका आहे तर उन्हाळ्यामध्ये माका हा बऱ्याच ठिकाणी मिळत नाही, पाणथळ जागीच तो मिळतो. तर त्यापासून भृंगराजासव जे आहे ते तयार करता येतं आणि ते आपल्याला वापरता येतं. ह्याचा दुसरा फायदा असा असतो की त्याच्यामध्ये जे अल्कोहोल फॉर्मेशन होतं ते अल्कोहोल जे आहे ते योगवाही आहे. शरीरात गेल्यानंतर यकृताला उत्तेजना देतं आणि संपूर्ण शरीरामध्ये झटकनं फाकतं आणि त्याचा परिणाम हा आशुकार्य म्हणजे तात्काळ येतो. म्हणून ही असवरिष्ठाची कल्पना आहे. यथा द्रव्य गुणवरिष्ठा सर्वमध्य गुणाधिका असा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ काय की ज्या द्रव्याचं किंवा ज्या औषधाचं ते असव किंवा अरिष्ट बनवलेलं आहे त्याचे गुण तर त्याच्यात येतातच,
प्लस त्या अल्कोहोलचे गुणधर्म जे आहेत तेही येतात आणि काम जास्ती चांगल्या पद्धतीने होतं आणि झटकन गुण येतो. म्हणून आसावरिष्ठ बनवण्याची पद्धत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की आसावरिष्ठ जेवढी जुनी होतील ना तेवढी ती जास्ती गुणकारी होतात आणि कमी मात्रेमध्ये चालतात आणि ही मनोज्ञ होतात. कारण त्यात कोहल फॉर्मेशनच्या बरोबर आपण कंकोळ घालत असतो, लवंग घालत असतो, तो गेला तमालपत्र नाकेशर असे पदार्थ घालत असतो, त्यामुळे ती दिसायलाही चांगली दिसतात, घ्यायलाही आवडतात लोकांना आणि त्याचा खूप चांगला अप्रतिम फायदा होतो. आणि पोटाच्या आजारासाठी तर आसावरिष्ठ हे म्हणजे अमृत आहे. म्हणून आजचा विषय जो आहे तो पोटाच्या आजार आणि आसावरिष्ठाचा आहे. नक्कीच. म्हणजे सर हे घरच्या घरी बनवता येऊ शकतात पण याचे पथ्यही असतील सर काही? बरोबर आहे. हे काढ्याचं प्रकरण जर आता तुम्ही समजा दशमुळी भरड विकत आणली आणि त्याचा काढा तयार केला, त्यात 8 पट पाणी घालून 1/4 उरवलं, मग ते गाळून घेतलं, त्यामध्ये गुळ किंवा साखर घरची घातली, चिनी मातीच्या बरण्या ज्या असतात लोणचं घालायच्या त्याच्यामध्ये जर ते घातलं आणि धायटीची फुलं, धायटी नावाची वनस्पती आहे, त्याची फुलं विकत मिळतात, ती त्याच्यात टाकून जर ते व्यवस्थित ठेवलं गेलं आणि जर सोवळं व्यवस्थित पाळलं म्हणजे रजस्वाला स्त्रीने घरी ही आसावरिष्ठ कधी करू नये, कारण ती लगेच खराब होतात, त्याच्यात आळी पडते. तर हे शुचिरभूतपणा ठेवून देवघरामध्ये जर ते लोणचं जिथं ठेवतो तिथं ही आसावरिष्ठ तयार करायला ठेवली तर मग त्याच्यात हळूहळू बुडबुडे येतानाचा आवाज आपल्याला ऐकू येतो आणि त्याच्यात गॅसेस फॉर्मेशन होत असतं आणि हळूहळू त्याच्यात कोहल निर्मितीची प्रक्रिया होते. साधारण 3 महिने ही व्यवस्थित चालते, काही वेळेला 8-10 महिने सुद्धा ते आसव जे आहे ते चालू राहतं तयार होण्याची प्रक्रिया. आणि त्यातले जे गॅस तयार होत असतात त्यांनी ते झाकण, आपण बूच लावलेली जर एखादी काचेची बाटली असेल तर त्याचं बूच उडू सुद्धा शकतं. तर ते आसवाची प्रक्रिया थांबवण्यासाठी त्यात चुन्याची निवळी थोडीशी टाकली की आसव तयार होण्याची प्रक्रिया तिथं थांबवता येते, किंवा असं थोडंसं गरम केलं तरी सुद्धा हे करता येतं. पण गरम करण्यापेक्षा त्याच्यामध्ये चुन्याची निवड टाकणं हे चांगलं आहे. तर तुम्ही घरी या गोष्टी छान पद्धतीने करू शकता आणि कंपन्यांची तुम्ही औषध वापरू शकता, वैद्याकडे जाऊन त्याची सुद्धा तुम्ही आसावरिष्ठ घेऊ शकता. तर पोटासाठी हे अमृत आहे असं लक्षात घ्या. नक्कीच. आणि हे अमृत कसं बनवायचं हे आपल्याला डॉक्टरांनी सांगितलंच आहे पण इतरही वनस्पती कुठल्या आहेत त्या वनस्पतींविषयी आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक फोन आलेला आहे सर, आपण फोन घेऊया. सोलापूरहून बोलतायत आपल्याशी बालाजी. नमस्कार. हॅलो. हॅलो. हॅलो बोला. नमस्ते मॅडम. नमस्ते बोला. बालाजी लोंढे बोलते माडा तालुका सोलापूर. माझं पोट बिघडलंय सर, शौचास साफ होत नाहीये, खूप पातळ होते सकाळपासून. साफ होत नाही आणि पातळी होते. हा बर. आणि किती वेळा जुलाब होत आहे दिवसातून तुम्हाला? आता सकाळी एकदा झाले, दुपारी आणि मग एकदा झाले, तीन टाइम झाले. आजच त्रास होतोय का तुम्हाला? हा आजच व्हायला त्रास. बरं ठीक आहे. वय किती आपलं? माझं आता 27 वय. बरं बरं, काय हरकत नाही, फोन ठेवला तरी चालेल, उत्तर देऊया. नक्कीच. काय सांगा तर आजच त्रास झालेला आहे, पाणी बिघडलेलं दिसतंय माडा वगैरे बाजूला, पाऊस कमी असतो त्या मानाने तर पाण्यामध्ये बऱ्याच वेळेला जंतू खूप असू शकतात. पाणी त्यांनी उकळून घ्यायला पाहिजे, माफक प्रमाणामध्ये पाणी घ्यायला पाहिजे. फक्त मुगाच्या डाळीचं कडण त्यांनी घ्यावं आज आणि उद्याला. आणि कुटजारिष्ठ नावाचं एक औषध मिळतं तर ते जे आहे ते त्यांनी पोटामध्ये घ्यायला सुरुवात करायला पाहिजे, 2-2 चमचे 4 वेळा दिवसातून गरम पाण्याबरोबर. ह्याच्याबरोबरीनं कुटज घनवटी म्हणून गोळ्या मिळतात, त्या 2-2 गोळ्या 3 वेळा त्यांनी घ्याव्यात किंवा 4 वेळा घेतल्या तरी चालू शकतात. हे 2 दिवस केलं तरी त्यांचा हा त्रास कमी होईल. पोट शेकून घेणं खूप गरजेचं आहे, त्यांनी तेही केलं तर लगेच त्यांचा त्रास जो आहे तो झपाट्याने कमी होऊ शकतो. नक्कीच. आणि इथे सर थोडासा आपण म्हणतो की पथ्य, बाकीचंही काही खाणं हे बंद केलं पाहिजे, मुगाचं कडणच घ्यायला पाहिजे. नक्कीच. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल पण प्रेक्षक हो, खास तुमच्यासाठी डॉक्टर औषधी वनस्पती आणत असतात आणि या औषधी वनस्पती आज पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये पोटाच्या आजारांसाठी फार उपयुक्त ठरतील. त्या कुठल्या आहेत, कशा घ्यायच्या, त्या तुम्ही तुमच्या कुंड्यांमध्ये सुद्धा लावू शकतात, म्हणजे तुमच्या घर बसल्या तुम्हाला ही वनौषधी मिळू शकते. बघूया आजच्या वनौषधी. आता ही वनस्पती इथं जी समोर आता दिसते आहे ही वासा किंवा आडुळसा नावाची वनस्पती आहे. हिला वाजी दंत असं सुद्धा म्हणतात. ह्याची फुलं जी असतात ती घोड्याच्या दातासारखी दिसतात, म्हणून वाजी म्हणजे घोडा आणि दंत म्हणजे दात अशा पद्धतीने. तर हे आडुळसा किंवा वासा सिरप तुम्ही ऐकलेलं असेल नाव, तर ह्या वासकासव नावाचं एक औषध ह्याच्यापासून करतात. ह्याच्या पानांचा रस जो आहे तो उकळून तयार करायचा आणि मगाशी सांगितलेल्या पद्धतीने ह्याचं आरिष्ट किंवा आसव तयार करून ठेवायचं. आता ही वनस्पती रक्तपित्तासाठी उपयोगी म्हणून सांगितलेली आहे. नाकातून रक्त येणं, गुदमार्गातून रक्त येणं किंवा पाळीच्या मार्गातून खूप रक्त जाणं किंवा मेंदूतली रक्तवाहिनी फुटणं, हृदयाची रक्तवाहिनी फुटणं, ह्या सगळ्यासाठी आडुळसा किंवा वासा हा अग्रणी म्हणून सांगितलेला आहे. तर हृदयाचा आधार असलेले किंवा ब्रेनमध्ये सेरेब्रल स्ट्रोक झालेले जे लोक आहेत ना त्यांच्यासाठी ह्या वनस्पतीचं रस किंवा आसावरिष्ठ वापरणं उपयोगी आहे. आसावरिष्ठ हे उष्ण असल्याकारणाने शक्यतो ते न वापरता रस वापरणं हा चांगला आहे.
पण खोकल्यासाठी दम्यासाठी उचक्या खूप लागणं, जांभया खूप येणं, हे जे प्रकार आहेत ना ते सुद्धा या वनस्पतीच्या सहाय्याने खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात. तर ही वनस्पती जी आहे ती आसवराष्ट्रीयसाठी अग्रणी म्हणून सांगितलेली आहे आणि ही वापरल्यानंतर आत्ता मी सांगितले सगळे आजार जे आहेत ते कमी होऊ शकतात. ह्याच्याबरोबर ही दुसरी जी वनस्पती इथं दिसते ही बऱ्याच वेळा मी दाखवलेली आहे आणि ही गुळवेलीची वेल आहे तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल तर. आणि गुळवेल म्हणजेच अमृता असं हिला म्हणतात. आणि अमृताष्ट नावाचं जे औषध आहे वेगवेगळ्या कंपन्यांचं मिळतं, वैद्यांच्याकडे मिळतं, ते या वनस्पतीच्या खोडाच्या काढ्यापासून तयार केलं जातं. जे काढा तयार करून तो जर आंबवला गेला ह्या विशिष्ट पद्धतीने तर उत्पन्न होणारी जी गोष्ट आहे ती अमृताष्ट. आता हे अमृताष्ट कशासाठी वापरायचं तर अमृताष्टाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की हे पोटामध्ये घेतल्यानंतर अंगातला मुरलेला ताप यांनी खूप चांगल्या पद्धतीने घालवता येतो. शरीरातले सप्त धातू जे आहेत रस रक्त मांसमय अस्थिमज्जा शुक्र हे यांनी निर्मळ तयार होतात आणि रसायन म्हणून त्याचा उपयोग चांगला उत्पन्न होतो. पाळीच्या तक्रारी येणं, पीसीओडीचा त्रास होणं ह्याच्यासाठी मुलींना जेवणाच्या आधी आणि नंतर हे अमृताष्ट खूप उपयोगी पडतं. ह्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी उष्णता आहे ती जर घालवायची असेल तर जिरेची पूड टाकून अमृताष्ट जे आहे ते पोटामध्ये घेता येतं. कॅन्सरच्या लोकांना ज्या भूक लागत नाही त्यावेळेला ह्याच्या मुळापासून तयार केलेलं जे गंध आहे ते आणि अमृताष्ट हे जेवणाच्या वेळेला त्यांच्या नेहमीच्या आधीच्या ज्या वेळा त्यावेळेला जर दिलं तर त्यांना भूक लागायला लागते आणि केमोथेरपीचे अनेक साईड इफेक्ट ही वनस्पती घालू शकते. तर ह्याचं असं रविष्ट आपण वापरू शकतो. ही जी वनस्पती आत्ता आपल्या समोर दिसतीये ही मार्क किंवा माका, हा जो माका जो आहे ना ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. निळा माका, पांढरा माका आणि पिवळा माका असा सुद्धा असतो. तर पिवळा माका हा महाराष्ट्रात फारसा मिळत नाही, उत्तर भारतामध्ये तो बऱ्याच ठिकाणी मिळतो. तर निळा माका आणि पांढरा माका जो आहे ना त्यातला हा पांढऱ्या माक्याचा प्रकार आहे आणि ह्याच्यामध्ये ही फुलं तुम्हाला लागलेली इथं दिसतील पहा. तर ही फुलं जी आहेत त्याच्या सहित ही वनस्पती कुठून येऊन त्याचा रस काढायचा आणि ह्याच्यापासून भृंगराज असं नावाचं औषध तयार करायचं. हे जर पोटामध्ये घेतलं गेलं तर रक्तदाब जो आहे तो नॉर्मल यायला सुरुवात होते. यकृताशी संबंधित अनेक अडचणी ज्या आहेत त्या कमी होतात. हिमॅनजिओमा नावाचा यकृतात उत्पन्न होणारा आजार खूप चांगल्या पद्धतीने कोरफडीच्या आसवारिष्टांनी आणि यांनी कमी करता येतो. याच्याबरोबरीने केसांची कोणतीही तक्रार असू दे, केस हिरवे होणं, भुरे होणं, गळणं, चाई पडणं, टक्कल पडणं किंवा त्याची वाढ कमी होणं किंवा स्प्लिट हेअर्स जेव्हा असतात त्या ह्या वनस्पतीच्या भृंगराजाचा वापर जो आहे तो वाताच्या आजाराला अनुलक्षून महायोगराज गुगुळबरोबर करायचा असतो. तर ही वनस्पती दंत धावनासाठी सुद्धा उपयोगी पडते, दाताचं आरोग्यसुद्धा सुधारण्यासाठी उपयोगी पडते. तर ही असं वरिष्ठ तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जर ठेवली तर ह्या तक्रारी तुमच्या निश्चित कमी होऊ शकतात. नक्कीच डॉक्टरने आपल्याला जी वनौषधी सांगितले त्याचा आपण उपयोग करतोच आहे. आपल्या आरोग्य वैद्यकीस त्याची नोंद करून घ्या. आपल्याला एक फोन आलेला आहे. संध्या बोलतायत आपल्याशी रायगड इथून. नमस्कार संध्याजी. हॅलो बोला. नमस्कार. बोला बोला. हा मला वर्षातून एकदा म्हणजे 4-5 वर्ष असं होत आहे की फूड पॉइझनिंगचा त्रास होतो बर आणि त्यामुळे पोटाचा मुरडा होतो. पण डॉक्टर सांगतात की तुम्हाला फूड पॉइझनिंगचा त्रास आहे हा. म्हणजे वर्षातून एकदा तरी होतोय असं 4-5 वर्ष काय त्याच्यासाठी. नक्कीच धन्यवाद संध्याजी. खरंच तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की पोट साफ होणं नक्की हा आजार आहे का नाही आणि त्याला एकदा होणं तरी त्याला आजार म्हणतात काय. सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण द्यायची आहे. पण तुमच्यासाठी असं आहे की आपली दुखती नस योग्य पकडणारे आपले डॉक्टर त्यांनाही तुम्हाला भेटायचं असेल. पण ही माहिती आपण देणार आहोत या ब्रेक नंतर. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पोटाच्या आजारांवर आज आपण चर्चा करतोय आणि यावर आसवारिष्टे कसे उपयोगी पडणार हे आपण बघतोय. डॉक्टरही आपल्याला उत्तम प्रकारे समजून सांगतात, आपणही ते आपली गोष्टी लक्षात घेतोय आणि अशा डॉक्टरांकडे नक्कीच तुम्हाला जाऊन थेट संपर्क साधायचा असेल तर बघूया. डॉक्टरांचा पत्ता आहे श्री विश्वामृत चिकित्सालय 1369 सदाशिवपेठ नातूबाग बाजीराव रोड पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 हा पुण्याचा कोड क्रमांक आहे. लँडलाईन नंबर 6523233. दुसरा लँडलाईन नंबर आहे 2443025 9 किंवा 62. मोबाईल नंबर आहेत 7774918193 7774929114. दुसरे मोबाईल नंबर आहेत 9595810727 आणि 808
7347921। इथे तुम्ही संपर्क साधू शकतात। याशिवाय मनुक्याविषयी अजून डॉक्टरांनी काय आरोग्य सल्ला आणलाय तो बघूया। मनुका बेदाने किशमिश खाल्ल्यास शरीरातील सेंद्रिय विषय नष्ट होऊन कोठा साफ होतो। सर्व फळात आयुर्वेदीय शास्त्राने बीयुक्त द्राक्षे श्रेष्ठ सांगितले आहेत। सर्व प्रकृतीचे लोक मनुका म्हणजे द्राक्षे सेवन करू शकतात। या मनुक्याचं सेवन आपल्याला करायचं आहे, आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं आहे। डॉक्टर, आपल्याला संध्यांचा फोन आला होता आणि सर या प्रश्नाला जोडूनच माझा असा प्रश्न आहे की सर बऱ्याच जणांना पोट साफ न होणं आणि एकीकडे जास्त जुलाब होणं हे दोन्ही आजार दिसून येतात, तर याविषयी काय सांगाल? मगाशी आता त्यांनी जो प्रश्न विचारलेला होता त्याच्या अनुषंगाने काही वनस्पती आपण आणलेल्या आहेत, त्या बघणं खूप गरजेचं आहे आणि त्या आता आपण दाखवूया की ते दोन्हीसाठी त्याचा उपयोग होणार आहे। नक्कीच संध्याजी, तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर उत्तर देणारच आहेत, पण यासोबत तुम्ही तुमचा वही पेन नोंद वही जी समोर घ्या, जेणेकरून डॉक्टर तुम्हाला जे जे सांगतील ती औषधी वनस्पती तुम्ही लिहून घेऊ शकतात। आता इथं ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये ही जी वनस्पती आता समोरची दिसते तुम्हाला मोठ्या पानाची, ही द्राक्षा नावाची वनस्पती आहे। द्राक्षा म्हणजे द्राक्ष, आपण आता या मनुकांची माहिती बघितली तर या द्राक्षाचा वेल आहे हा। तर द्राक्षापासून तयार केलेलं जे द्राक्षासव आहे ते फूड पॉइझनिंगसाठी खूप उपयोगी पडतं। तर त्याचं द्राक्षारिष्ट किंवा द्राक्षासव जे आहे ते तयार करायचं किंवा आणायचं आणि ते चार चार तुमचे दोन वेळेला असं त्यांनी दर पावसाळ्यामध्ये सेवन करायला पाहिजे। असं केलं तर शरीरातली सेंद्रिय विष नष्ट होतात, कोठाही साफ राहतो, भूक चांगली वाढते, अन्नपचन सुधारतं, शरीरातलं रक्त जे आहे ते सुद्धा खसदार होतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना फूड पॉइझनिंगचा त्रासच होणार नाही। फूड पॉइझनिंग होत असताना पाणीच युजली खराब असतं, तर पाणी उकळून घ्यायचं आणि पाणीपुरी पावभाजी असे जे बाहेरचे पदार्थ आहेत ते वर्ज्य करायचे आणि खाल्लेच तर कधीतरी घरी स्वतः तयार करून खायचे। बाहेरचं पाणी हे खूप घाण असतं त्यामुळे ते घ्यायला नाही पाहिजे। ह्याच्या बरोबरीनं ह्या दोन वनस्पती ज्या आहेत त्या इथं अजून आपण बघतोय, तर त्यातली ही जी वनस्पती ही चंदन नावाची वनस्पती आहे आणि चंदनाच्या खोडापासून चंदनासव बनवलं जातं आणि हे चंदनासव जे आहे ते सुद्धा पोटाच्या अनेक आजारासाठी उपयोगी पडतं। पोटात मुरडा होणं, शौचाला पातळसर होणं, कधी घट्ट होणं कधी पातळ होणं, जेवल्यानंतर लगेच शौचाला जायला लागणं किंवा अन्नपचन व्यवस्थित न होणं, जळजळ होणं, पोटामध्ये आग पडल्यासारखी वाटणं, ह्याच्यासाठी चंदनासव जे आहे ते दोन दोन तुमचे दोन्ही जेवणाच्या सुरुवातीला घेणं हे इष्ट ठरतं। ह्याच्याबरोबरीन ही जी वनस्पती इथं दिसते आणखीन एक, त्याला फळं लागलेली तुम्हाला दिसतील पहा, तर ही फळं जी दिसत आहे तिथे ही हरितकी नावाची वनस्पती आहे, हिरडा, आणि सिंहगडच्या जंगलातून आपण ही वनस्पती आणलेली आहे। तर ह्या हिरड्याच्या पासून तयार केलेलं जे औषध आहे त्याला म्हणायचं अभयारिष्ट। अभया म्हणजे प्रत्येक गोष्टीला अभय देणारी अशी ही वनस्पती आहे प्रत्येक आजारामध्ये, आणि भय नष्ट करणारी अभया असा त्याचा शब्द सांगितलेला आहे। तर ह्याच्या काढ्यापासून किंवा रसापासून तयार केलेलं जे औषध आहे ते अभयारिष्ट जे आहे ते वापरणं इष्ट आहे। हे कशासाठी वापरायचं? तर कोठा साफ होत नसेल आणि शौचाला खडा जर होत असेल तर आबालवृद्धांना हे औषध वापरता येतं। अभयारिष्ट रोज पोटामध्ये घेतलं, अर्षकुठार नावाची गोळी जी आहे ती जेवणानंतर घेतली तर मुळव्याजीचे सगळे प्रकार नष्ट करता येतात साधारण वर्ष ते दीड वर्षामध्ये। पण लोकांना पेशन्स नसतात तेवढे आणि पटपट पटपट डॉक्टर किंवा पॅथी बदलत राहतात आणि त्याचा परिणाम आणि खाणं पिणं तर चुकीचं तसंच राहतं। तर ह्या अभयारिष्टाचा वापर तुम्ही करून घेतलात तर खडा होणं ही प्रक्रिया ती मोडून निघते, यकृताला उत्तेजना मिळते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर अभया हे रसायन आहे, त्यामुळे हे नेहमी जर घेतलं गेलं तर म्हातारपण सुद्धा उशिरा येतं, केस जे आहे ते काळेच राहतात बरेच दिवसपर्यंत 40 उलटल्यानंतर सुद्धा, आणि हा ह्याचा एक वेगळा फायदा म्हणून सांगता येईल। नक्कीच आयुर्वेद आपण म्हणू शकतो की नुसतंच औषधं देणं हेच आयुर्वेद आपल्याला शिकवत नाही, तर जीवन कसं जगलं पाहिजे, चांगल्या प्रकारे कसं जगलं पाहिजे हे आपल्याला आयुर्वेद सांगतं। सर, आपण इतकी माहिती घेतोच आहे पण तरी माझ्या मनात असा प्रश्न आहे की आयुर्वेदामध्ये आपण चूर्ण देतो किंवा वेगळी औषधही असतात, मग तरी असं वरिष्ठ आणि चूर्ण याच्यामध्ये आपण फरक काय सांगू शकतो? बरोबर आहे, कसं आहे कोणत्याही इतर कल्पना ज्या आहेत ना आयुर्वेदात 5 पंचविध कशाय कल्पना म्हणून सांगलेल्या आहेत, म्हणजे वनस्पतीचा रस वापरणं, वनस्पतीचा ठेचा किंवा कल्क वापरणं, वनस्पतीचा काढा करून घेणं, वनस्पतीचं चूर्ण किंवा वनस्पती गरम पाण्यात टाकून ते पाणी पिणं किंवा गार पाण्यात टाकून ते पिणं, ह्याला हिम आणि फांट असं म्हटलं जातं। आणि ह्या गोष्टींचा वापर ह्या 5 कशाय कल्पना आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत, परंतु ह्याच्यामध्ये कसं आहे की रस म्हटला की तो 2-4 तासांनी खराब होतो,
होतो. काढा म्हटला की साधारण एक दिवस टिकतो नंतर खराब होतो. चूर्ण म्हटलं तर 2 महिन्यांनी त्याचं वीर्य जे आहे ते पोटन्सी कमी होऊन जाते. हिम आणि पान तर लगेच ताजेच वापरायचे असतात. म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट अशी करून वापरायला लागला तर त्याला सवीर्यता अवधी जो आहे तो ठरलेला आहे, म्हणजे एक्सपायरी डेट ठरलेली आहे. तसं असवारिष्ठाचं नाही आहे. असवारिष्ठ करून जेवढी जुनी होतील, म्हणजे मी जर तयार करून ही ठेवली तर माझ्या मुलाबाळांना सुद्धा ती वापरता येऊ शकतात, इतपत त्याचा परिणाम येतो. तर जेवढं दारू जशी जुनी होत झाल्यानंतर ती चांगली म्हणतात ना, तसं ह्याच्यात मध्यच तयार होत असतं अल्प प्रमाणामध्ये. आणि ते औषधी मध्य आहे, त्याच्यात औषधाचे गुणधर्म आहेत आणि ते घ्यायचे 1 ते 2 चमचेच आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की ते औषध हे टिकाऊ बनतं आणि त्याचं पोटन्सी खूप वाढते. त्यामुळे जेवढी जुनी असवारिष्ठ असतील ना तेवढी ती खरेदी करायला पाहिजे आणि वापरायला पाहिजे. आयुर्वेदातली जी भस्म आहेत ती आणि असवारिष्ठ ही जेवढी जुनी होतील तेवढी उपयोगी आहे. चूर्ण, काढे, गोळ्या, आवले हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा सवीर्यता अवधी हा ठरलेला असतो. अगदी बरोबर सर, खूप छान आमचं प्रश्नांचं निरासन झालं. सर यासोबतच मला काही प्रश्न आहेत की जसं आपण म्हणू की पोटाच्या आजारांमध्ये गुडगुड होणं हाही एक आजार असतो का? बरोबर आहे, पोटात गुडगुड होणं आणि ती बाहेरच्या लोकांना ऐकून जाणं हे सगळ्यात त्रासदायक प्रकरण असतं आणि बऱ्याच लोकांना हे सामोरं जावं लागतं. मग त्यावेळेला बरेच लोक ढेकर वगैरे काढून ते वेळ मारून यायचा प्रयत्न करत असतात. पण मुद्दा म्हणून ढेकर काढणं हा सुद्धा प्रकार चांगला नाही तब्येतीसाठी. तर आधी पोटाला गॅसेस उत्पन्न का होतात तर बऱ्याच लोकांना वरनं तांब्याने पाणी प्यायची सवय असते. कोल्हापूर साईडला गेल्यानंतर हे दृश्य नेहमी दिसतं की तोंड उघडं आणि तांब्या जो आहे तो फूटभर वरती आणि ती धार जे धबधबाच दिसतो तो सगळा, तर त्यांनी एअर कॉलम दाबला जातो आणि त्यामुळे पोटामध्ये गॅसेस उत्पन्न होणं ही प्रक्रिया घडते. ते पाणी जे आहे ते सुद्धा लोक पचवायला लागत असतं. तर बाहेरचं पाणी आणि शरीरातलं पाणी हे वेगळं आहे. त्यामुळे तहान लागली तर पाणी आणि भूक लागली तर अन्न, असं आयुर्वेदाने सांगितलेली ही पहिली गोष्ट. पाणी हे खायला पाहिजे आणि अन्न हे प्यायला पाहिजे. हे तोंडामध्ये लाळ मिसळून जर पाणी गिळलं गेलं तर त्याचा परिणाम हा खूप चांगला येत असतो. बिसलरी किंवा अशा कोणत्या तरी बाहेरच्या याचं शुद्ध पाणी जे असतं ना, कोणत्या कंपनी असं उल्लेख नाही करायला पाहिजे मला, तर ते पाणी घेतल्यानंतर लोकांना वाटतं की आपल्याला गॅसेस होणार नाहीत किंवा इतर काही त्रास होणार नाही. पण ते पाणी शिळं असतं आणि त्याच्यावरती कानाचा संस्कार काय तुम्ही टाळू शकत नाही. तर त्या पाण्यामध्ये जंतू नसतील भले, पण तुमच्या पोटात जे जंतू आहेत त्याला ते मीडिया शिळ्या पाण्याचा मिळतो आणि पोटामध्ये भसाभस जंतू वाढायला लागतात. त्याचा परिणाम कार्बोहायड्रेटवरती झाल्यानंतर गॅसेस फॉर्मेशन जास्ती होतं. तर त्यामुळे पाणी उकळेल आणि घरचं प्यायला पाहिजे. बाहेर जाताना आपल्या पाण्याच्या 2 बाटल्या घ्यायला पाहिजेत. बरोबर लक्षात घ्या की आपल्याला प्यायला पाणी कमी लागतं, वापरायला जादा लागत असतं. त्यामुळे 2 बाटल्या आपल्याला पुरतात, त्यातली 1 बाटली आपल्यासाठी आणि 1 बाटली दुसऱ्यासाठी, असंच ठेवून जायचं असतं. तर असं जर केलं तर गॅसेस कमी होतात. तोंडामधले दात आहेत ते अन्न चावण्यासाठी आहेत आणि अन्न जर 32 वेळा व्यवस्थित चावलं गेलं आणि गिळलं गेलं, षडरसात्मक आहार जर घेतला गेला तर पोटात गॅसेस होत नाहीत, गुडगुडी होत नाही आणि नंतर मग उत्पन्न होणारे अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखे आजार, क्रोम्स डिसीज सारखे आजार हे जे आहेत ना हे सुद्धा तुम्हाला टाळता येतात. त्यासाठी कुटजारिष्ठासारखं औषध जे आहे ते खूप उपयोगी पडतं. त्याच्यावरून पिच्छाबस्सी नावाचा आयुर्वेदात सांगितलेला भाग आहे तो उपयोगी पडतो. त्याच्यावर वत्सकादी गण नावाचा एक गण सांगितलेला आहे, त्याचा काढा तयार करून केल्यानं असवारिष्ठ जे आहे ते अप्रतिम उपयोगी पडतं. हे लोकांना कल्पना नसते आणि अल्सरेटिव्ह कोलायटिसने बरेच लोक जे असतात ते गांजलेले असतात आणि मग ऑपरेशन करण्यापर्यंत त्यांची पाळी येते तरी ते आयुर्वेदाकडे येत नाही. तर जवळच्या वैद्याचा तुम्ही सल्ला घ्या आणि शिरोधारा नावाच्या एकाच गोष्टीने क्रोम्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखे आजार हे कंट्रोलमध्ये येतात आणि त्याच्याबरोबर तुमच्या बरोबरीनं एका हातामध्ये असं आहेत आणि दुसऱ्या हातामध्ये अरिष्ट आहेत अशा पद्धतीने तुम्ही वागायला लागला तर हे आजार पटकन बरे होणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. नक्कीच खूप छान आपल्याला समजलेलं आहे की असवारिष्ठ काय आहे आणि त्याचा आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक आहे ते. सर ही चर्चा आपण अशीच करतोय पण काही प्रश्न असे आहेत की आपल्याला ते नेहमी पडत राहतात. सर ऍसिडिटी असं आपण म्हणू की प्रत्येक व्यक्तीला आहे. बरोबर आहे आणि त्यावर सांगा सर, पद्मश्री यांनी आपल्याला सुरुवातीला फोनवर विचारलं होतं प्रश्न, त्यांना कसं होतं त्यांची लक्षणं विचारतात, त्यांना तहान बऱ्यापैकी लागते पण पाणी जास्ती त्या पिऊ शकत नाही, त्यावर कधीतरी बसून उठल्यानंतर चक्कर येतं असं लक्षण आहे आणि त्याच्यावरून त्यांना विदाह अमलक हे लक्षण आहे आणि हायटस हर्निया असं त्याचं निदान केलंय. पण ही आत्ताची सांगितलेली लक्षणं ही पित्तावृत्त वाताची लक्षणं आहेत. पोटात जळजळेल की आपण त्याला ऍसिडिटी म्हणतो, पण तुम्ही असं लक्षात घ्या की विदग्धा जीर्ण नावाचा आजार आहे, फार तिखट आंबट खारट खाणं आहे, फूड पॉइझनिंग होणं आहे, पित्तावृत्त वात हे लक्षण आहे, पुन्हा वात रक्त नावाचा आजार आहे त्याच्या आधीच पूर्वरूप म्हणून आहे, अशा आणि हायटस हर्नियामुळं अशा अनेक गोष्टीमुळे पोटामध्ये जळजळत असतं. तर सब घोडे 12% म्हणून पित्ताची ट्रीटमेंट घेणं हे योग्य नसतं. तरी सुद्धा कॉईन टेस्ट म्हणून एक टेस्ट असते, खाली वाकून जर नाणं उचलायचा प्रयत्न केला आणि खूप जर पोटात दुखलं तर तो हायटस हर्निया असण्याची शक्यता असते. हायटस हर्निया उत्पन्न का होतो तर जठराला शैथिल्य येतं आणि त्यामुळं डायफ्रॅममध्ये असलेली जी छिद्र आहे त्यातनं आतडं वरती यायचा प्रयत्न करत असतं. तर हे शैथिल्य नष्ट करण्यासाठी नागभस्म आणि शंखभस्म असं त्यांनी आधी पोटात घ्यायला पाहिजे आणि हे घेतल्यानंतर मग पोटामध्ये भूनिंबादी काढा म्हणून प्रचंड कडू असं एक
औषध आहे अरिष्ट आहे ते पोटात घ्यायचं आणि ते घेत असताना त्याच्यामध्ये शेंदेलोन आणि यवक्षारा टाकायचा असतो तर तुम्हाला कोणत्याही वैद्याकडे मिळेल. हे जर तुम्ही दोन्ही जेवणानंतर घ्यायला लागलात ना तर तुमचा हायटसारणीचा त्रास कमी होऊ शकतो. हायटसारणीच्या त्रास असलेल्या लोकांनी शक्यतो वमन नावाची पंचकर्मातली ट्रीटमेंट करायची नाही आणि शतपत्रादी चूर्ण आणि लीलाविलास रस अशी आम्लपित्तातली दोन औषधं आहेत ती त्यांनी जवळच्या वैद्यांच्याकडे घ्यावीत तर हा त्रास त्यांचा निश्चित कमी होईल. तांदूळ खाणं बंद करायचं, पालेभाज्या आणि कडधान्य बंद करायची आणि कोरडं अन्न जास्तीत जास्त खायचं की त्यांचा हायटसारणीचा त्रास कमी होईल. नक्कीच पद्मश्री ताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल पण त्यासोबत बाकीच्याही लोकांचे जे प्रश्न असेल त्याचंही त्यांनी उत्तर आपल्याला डॉक्टरांनी दिलेलं आहे. आपण एक फोन घेऊया. सुभाषजी बोलतायत आपल्याशी सोलापूर इथून. नमस्कार सुभाषजी. हा सर नमस्कार. नमस्कार बोला. मॅडम मी पंढरपूरहून बोलतोय. बोला. हा माझा पोटाचा प्रॉब्लेम आहे. मी हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहे. हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहे सर आणि मला संस्थेला साफ होत नाही. 4 ते 5 दिवसाला संस्थेला साफ होते आणि मळमळ होण्याचा त्रास आहे. यावर तुम्ही उपाय सुचवा. बर धन्यवाद. छान प्रश्न विचारलाय त्यांनी आणि खूप जणांना उपयोगी पडेल असा हा भाग आहे. आता हिपॅटायटिस बी ची तपासणी हे साधारण 20-25 वर्षातली ही नवीन शोध आहे. हा त्याच्या आधी हिपॅटायटिस बी चे जंतू शरीरामध्ये असायचे, जलोदर वगैरे लोकांना व्हायचा. तर हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असणं आणि ऍक्टिव्ह हिपॅटायटिस होऊन काविळ होणं या दोन्ही गोष्टीमध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे एकदम पॅनिक होऊन घाबरून जायला नाही पाहिजे. 100 पैकी 70 वेळा हिपॅटायटिस बी जे आहे ते निगेटिव्ह करता येतं आयुर्वेदिक औषधांनी. त्या सुवर्ण सुटशेखर नावाचं औषध आहे, पटोलादी चूर्ण नावाचं औषध आहे, रात्री झोपताना निशोत्तर आणि तांदूळ जे अशी एक कॉम्बिनेशन असतं ते घेणं आहे, आरोग्य रजनी जी आहे ती पोटामध्ये घेणं आहे आणि कुमारी असव घेणं हे आहे. तर ह्याच्यामधलं कुमारी असव जे आहे ते जेवणाच्या आधी घेणं आणि पटोल कटुरोहिणी आधी कषाय असं एक औषध आहे ते जेवणाच्या नंतर घेणं हे त्याच्यासाठी उपयोगी आहे. त्याच्यामुळे हिपॅटायटिस बी जे आहे ते निगेटिव्ह येण्याची शक्यता आता मी म्हटलं तसं 70% आहे. सपोज ते पॉझिटिव्ह तुमच्या रक्तामध्ये जरी राहिलं तरी सुद्धा त्याचा तुमच्या यकृतार्थी त्रास होऊन काविळ होणं ही प्रक्रिया घडायची नसेल तर आता मी सांगितलेली जी औषधं आहेत ती तुम्ही जवळच्या वैद्यांच्याकडनं खरेदी करू शकता. पण लोक ह्याच वेळेला मला तुम्हाला एक सांगा वाटतं की कृपा करून तुम्ही बाहेर कुठेही गेलेला असताना उघड्यारचा उसाचा रस, फळांचे रस घेणं वगैरे हे घेऊ नका. तिथली स्वच्छता पहिल्यांदा तुम्ही पडताळून बघा आणि तुमच्या लक्षात येईल की तिथं स्वच्छता अजिबात नाही आहे. गटार खालून वाहत असतं, वरती हातगाडी लावलेली असते, माशा बसलेल्या असतात आणि फळांचा रस काढलेला असतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या तब्येतीचं आपण मातेरे करून घेत असतो. तर आरोग्य हे जोपर्यंत बिघडत नाही तोपर्यंत त्याची किंमत राहत नाही. वीकेंडला कुठेतरी आपण फिरायला जातो त्याच्याऐवजी महिन्यात एकदा कधीतरी तुम्ही आयसीयूमधनं फिरून या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये आणि मग आजारी पडलेली माणसं पाहिले ना की तुम्हाला तुमच्या आरोग्याची किंमत कळेल. तर परमेश्वराने दिलेले हे आरोग्य जे आहे ते जर टिकवायचं असेल तर आयुर्वेदाची कास धरणं हे खूप गरजेचं आहे. पाणी उकळून प्या, बाहेरचं अन्न शक्यतो टाळा. पडू शकतं असेल किंवा हॉटेलमधलं अन्न टाळण्यासाठी आयुर्वेदाने तेवढ्यांनी सांगितलेलं आहे. भावनांचाही परिणाम तुमच्यावरती येत असतो, प्लस अन्न जे आहे ते कोणत्या कॅटेगरीतलं आपल्याला माहीत नसतं. तर ह्या सगळ्याचा साकल्याने विचार केला तर हिपॅटायटिस बी तुम्हाला होणारच नाही आणि असेल तर आयुर्वेद तुमच्या मदतीला जरूर येईल. नक्कीच पोटाचे आजार म्हणू आपण की यावर असं असतात हे आजाराचे जर आजाराची लक्षणं अशी असतात की तुम्ही कुठल्याही आजाराचं नाव घेतलं तरी ते पोटाच्या मुळाशी असतं. या सगळ्या गोष्टींवर अजून आपण चर्चा करणार आहोत पण आरोग्यविषयक विविध विषय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असं. उद्याचा आपला हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तेही आपण जाणून घेऊया. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पोटाच्या आजारांवर उपयोगी असावं अरिष्ट याच्यावर आज आपण चर्चा करतो. मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्ने. आजचा आरोग्यपूर्ण जसा कार्यक्रम आहे तसा उद्याचा आपला हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तोही पटकन बघूया. विषय आहे वंध्यत्व निवारण अपेक्षा आणि उपाय. सहभागी आहेत डॉक्टर संदीप माने. या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकतात. हॅलो डॉक्टर DDKMumbai@gmail.com इथे तुम्ही तुमचे प्रश्न आतापासूनही पाठवू शकतात. डॉक्टर आपण ही चर्चा करतोय पण तरीही सर काही प्रश्न असे आहेत की ते संपता संपत नाही. सर शौचामध्ये रक्त पडणे किंवा आव पडणे हे काही वेगळं आहे का आणि याच्या संबंधी काय सांगाल? कसं होतं, आव पडण्याची तक्रार बऱ्याच भारतीय लोकांना असते आणि ती अमिबियासिसमुळे असण्याची शक्यता असते. त्याला कृमिजुष्ट प्रवाहिका असं आम्ही म्हणतो. प्रवाहण म्हणजे कुंथणं, ज्या आजारामध्ये कुंथावं लागतं तो प्रवाहिका नावाचा. तर त्याच्यामध्ये पोट बिघडणं आणि यकृत बिघडणं असं बऱ्याच वेळेला होत असतं. तर त्यासाठी कुटजारिष्ट जे आहे ते खूप उपयोगी पडतं. 2-2 चमचे जेवणाच्या आधी आणि नंतर असं घेऊन आता सांगितली ती पथ्य जी आहे ती पाळणं गरजेचं आहे. रक्त पडत असताना मात्र येस आपल्याला
विचार वेगळा करायला लागतो की ते परिकृतिका म्हणजे फिशरमुळे रक्त पडतंय, आरशामुळे म्हणजे मुळव्याधीच्या रक्त मुळव्याधीमुळे पडतं का, आत कोलायटिसचा त्रास आहे म्हणून त्याच्यामुळे अल्सरेटिव्ह कोलायटिसमुळे पडतं, हे पहिल्यांदा शहानिशा करायला लागते. आर्ष अतिसार आणि ग्रहणी म्हणजे मुळव्याद, अतिसार म्हणजे जुलाब होणं आणि ग्रहणी म्हणजे कधी संडासला घट्ट होणं किंवा कधी पातळ होणं, मुहूर्तबद्ध मुहूर्तद्रव असं जर लक्षण असेल तर हे आजार एकमेकाशी इंटरलिंकिंग असे असतात, एकामुळे दुसरा दुसऱ्यामुळे तिसरा असा उत्पन्न होऊ शकत असतो. तर अशा वेळेला जी औषध वापरायची त्यात मगाशी सांगितलं तसं कुटजरिष्ठ उपयोगी पडतं. लोधरासम म्हणून एक औषध आहे ते सुद्धा अशा लोकांना आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती वापरत असतो, त्याचा परिणाम खूप चांगला येतो. आणि रक्त कमी करण्यासाठी शोणी स्थापन गण म्हणून एक चरक संहितेमध्ये आलेला आहे, त्याचं तयार केलेलं अरिष्ट सुद्धा या लोकांना उपयोगी पडतं. तर हे जर वापरलं गेलं तर हे आजार खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात. आता विषय असं वरिष्ठता चालल्याकारणानं ती औषधं मी सांगितली, पण त्यावर खाणं पिणं वागणं व्यायाम किंवा पंचकर्माचा भाग वापरणं, अग्निकर्म करणं, जळवा लावणं, शिरोधारा करणं हे जर केलं तर चारी बाजूनी मारा झाल्याकारणाने ते आजार पटकन कमी येत असतात आणि पथ्य पाळलं तर आपण त्यातनं लवकरात लवकर बाहेर पडतो. नक्कीच वैद्यांकडे जाऊन जर तुम्ही जर योग्य सल्ला घेतला तर तुमचे आजार हे पटकन बरे होतील हेच डॉक्टरांनी आपल्याला खात्रीशीररित्या सांगितलेले आहेत. आपण ही चर्चा सर करतोच आहे, पण डॉक्टरांनी खास तुमच्यासाठी वनौषधी आज जास्त आणलेले आहेत, कारण पोटाचे आजार हे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच होतात, त्याच्यामुळे ही वनौषधी कितीही सांगितल्या या वनौषधी तरी त्या कमीच पडणार आहेत. बघूया पुढच्या औषधी वनस्पती कुठल्या आहेत. आता ही पुढची जी वनस्पती आता दिसतीये आपल्या हातामध्ये तर ही अनंता नावाची वनस्पती आहे, याला अनंतमूळ सारिवा असं म्हणतात आणि सारिवाध्यासे नावाची जी कल्पना आहे या औषधाची त्याच्यातून तयार केलेली आहे. तर आपल्या शरीरातले उष्णतेशी संबंधित आजार, अंग खाजणं, संध्याकाळ कपडे काढल्यानंतर अंगावरती पित्त उठणं, ओठ सुजणं किंवा जांघेमध्ये खाज येऊन धोबीच नावाचा आजार आहे तो उत्पन्न होणं किंवा खरूज उत्पन्न होणं अंगावरती, ह्याच्यासाठी सारिवाध्यासव जे आहे याच्यापासून तयार केलेलं, हे दोन दोन तुमचे दोन वेळा जेवणाच्या नंतर घ्यायचं असतं. शेंगदाण्यासारखे पथ्य आहे ते पूर्ण शेंगदाणे खाणं हे बंद करायचं असतं. ह्याच्याबरोबर ही दुसरी वनस्पती जी आहे ही धोत्र्याचं झाड आहे, हे विषारी असतं पण ह्याच्या पानापासून तयार केलेलं जे औषध आहे ते म्हणजे कनकासव नावाचं औषध आहे आणि हे अतिशय उत्कृष्ट दमा आणि खोकला याच्यासाठी उपयोगी पडणारं औषध आहे. तर हे जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने जर तुम्ही घेतलं तर दम्याचं खोकल्यासाठी याचा उपयोग होतो आणि कोठ्यामध्ये जर मुरडा उत्पन्न होऊन जुलाब होत असतील तर बडीशेपेच्या अर्कावरती ह्याचं असं वरिष्ठ हे वापरणं उपयोगी आहे. या धोत्र्याच्या पानांचा रस जो आहे तो केसांना जर लावला तर उवा आणि लिखा या पूर्णता नष्ट होतात असाही याचा एक उपयोग लक्षात घेता येईल. आता ही दुसरी जी वनस्पती दिसतीये ही लाल रंगाची फुलं सुंदर याला दिसत आहेत पहा आणि त्याच्याबरोबर ह्याची पानंही तुम्हाला दिसतात. तर ही बनारसी रासना म्हणून हा रासनेचा प्रकार आहे आणि नदीच्या भागात हा खूप काठावरती आलेला असतो. तर महारासनाची काढा म्हणून जो आहे त्याच्या अनेक औषधांच्या बरोबर ह्या वनस्पतीचं मूळ जे आहे ते वापरलेलं आहे आणि बुद्धिसुरती एकाग्रता वाढण्यासाठी, पोट जे आहे ते खराब होऊन बऱ्याच वेळेला अग्निमांद झाल्याकारणानं मुलांची बुद्धी जी आहे ती चालत नाही, विसरणं पटकन व्हायला लागतं 85 पुढं लोकांना, तर अशा वेळेला हे महाराष्ट्राचे काढा हे औषध जे आहे ते जेवणाच्या सुरुवातीला जर घेतलं गेलं तर मेंदूच्या मधल्या घटना ज्या आहेत त्या सुधारायला लागतात. डिमेन्शिया नावाचा जो आजार आहे तो वातातूनच आयुर्वेदाच्या हिशोबाने उत्पन्न होतो. तर पोटामध्ये तूप घेऊन जर ही वनस्पती घेतली गेली तर विसराळूपणा कमी येतो. मस्तुलुंग अपचय म्हणजे ब्रेन ॲट्रॉपी जी वयानुसार 35 नंतर घडायला लागते ती सुद्धा ह्या औषधाने थांबवता येते. बुद्धिसुरती एकाग्रता वाढवणं, वाताचे आजार कमी करणं, सायाटिकासारखे आजार जे आहेत ते कमी करणं आणि कोठा उत्तम पद्धतीने साफ करणं हे सगळे फायदे जे आहेत ना ते ह्या महारासनाच्या काढ्याने ह्या वनस्पतीच्या साह्याने होत असतात. ह्याच्याबरोबर ही जी वनस्पती दुसरी एक दिसतीये ही तुम्हाला बऱ्याच वेळा मी दाखवलेली कोरफड नावाची वनस्पती, तर ह्या कोरफडीचा रस जो आहे तो काढायचा आणि त्यापासून कुमारी असं बनवतात आणि ते जर पोटामध्ये घेतलं गेलं तर हिपॅटायटिस बी आणि सीच्या लोकांना याचा फायदा होतो. आणि काविळीसाठी हे अप्रतिम उपयोगी औषध आहे. रक्त शरीरातलं वाढल्या कारणानं पांडुरोग उत्पन्न होत असतो किंवा अॅनिमिया उत्पन्न होत असतो त्याच्यासाठी आणि काविळीसाठी हे अप्रतिम उपयोगी औषध आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या ह्या वनस्पती आपल्याला उपयोगी पडणाराच आहेत, पण आजच्या विषयाला धरूनच डॉक्टरांनी आरोग्य सल्ला आणलेला आहे. बघूया काय आहे तो आरोग्य सल्ला. दुर्मिळ वनस्पतींचे औषधी उपयोग त्यांच्यापासून असं वरिष्ठ बनवून तयार करता येतात. कोणतेही असं वरिष्ठ जेवल्यानंतर घेतल्याने भूक वाढते, अन्नपचन सुधारते, शरीराचा वर्ण सुधारतो आणि जोम वाढतो. असं वरिष्ठ जितकी जुनी तितकी गुणकारी असतात. स्थूल प्रकृती, अतिकृष प्रकृती, भूक न लागणे, कोठा साफ न होणे आणि निरुत्साह अशा प्रकारच्या तक्रारी असणाऱ्या व्यक्तींना असं वरिष्ठ उपयोगी पडतात.
ह्या आरोग्य सल्ला तुम्ही लिहून घेतलाच असेल. याशिवाय डॉक्टरांकडे तुम्हाला भेट देऊन स्वतः तुमच्या आरोग्याचं निदान करायचं असेल, उपचार घ्यायचा असेल, त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा पत्ता लिहून घेऊ शकतात किंवा मोबाईल कॅमेराने सेव्ह करू शकतात. श्री विश्वामृत चिकित्सालय 1369 सदाशिवपेठ नातूबाग बाजीराव रोड पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 हा पुण्याचा कोड क्रमांक आहे. लँडलाईन नंबर 6523233 किंवा 244302 59 किंवा 62. मोबाईल नंबर आहेत 7774918193 7774929114. दुसरे मोबाईल नंबर आहेत 9595810720873479291. याशिवाय आजचा जो कार्यक्रम आहे तुमचा कुठला काही भाग राहिला असेल तर तुम्ही तो पुन्हा बघू शकतात शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबरला मध्यरात्री 12:30 आणि मंगळवार दिनांक 6 सप्टेंबरला 9:30. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हेही तुम्ही आम्ही सांगून आम्हाला कळवू शकतात. याशिवाय जे डॉक्टर आहेत तेही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, त्यांच्यासाठी हा खास पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDKMumbai@gmail.com facebook.com/DDSahyadri youtube.com/user/DDSahyadri इथे तुम्ही आमचे कार्यक्रम बघू शकतात. सर वेळ आपल्याकडे कमी आहे, सर अगदी असवारिष्ट जे अनुपान आहे ते कसं करायचं असतं? अनुपान म्हणजे बरोबर घ्यायची गोष्ट, तर गरम पाणी किंवा गार पाणी जे आहे ते असवारिष्ट बरोबर घेणं योग्य आहे. दोन चमचे औषध असेल तर 1 कप पाणी त्याच्यामध्ये घालणं हे योग्य आहे. कुणी घेऊ नये सर ते? उष्ण प्रकृतीचे लोक आहेत, ऑक्टोबर महिना आहे, रक्त खूप पडतंय, अंगामध्ये ताप आहे, अशा वेळेला शक्यतो असवारिष्ट न वापरलेली बरी. आणि सर याचा त्रास कोणाला होऊ शकतो का? ज्यांची पित्त प्रकृती आहे, जळजळ खूप होते, तिखटामिठाचं खाण्याची सवय आहे, मद्यपान जे करतात आणि जे नॉनव्हेज खातात त्यांनी हे शक्यतो टाळावं. असं वरिष्ठ आहे ह्याच्याविषयी आपल्याला कळालंच असेल, तरीही काही प्रश्न आहेत जे तुमचे आणि माझ्याही मनात थोडेसे राहिलेले असेल. सर असं आहे की पोटाची तब्येत सुधारण्यासाठी काढे आणि एकीकडे असं वरिष्ठ काय घ्यावे? तर काढे घेणं हे जास्ती चांगलं, कारण ते ताजे असतात, पटकन गुण करतात. असं वरिष्ठ आणि मद्य यात फरक आहे? मद्य जे आहे त्यांनी तब्येत बिघडते, असं वरिष्ठ आणि तब्येत सुधारते. भूक वाढण्यासाठी सर काढा का असं वरिष्ठ? असं वरिष्ठ वापरली तर भूक वाढते. असं वरिष्ठ कोणी घेऊ नये? उष्ण प्रकृतीच्या माणसांनी, पित्त प्रकृतीच्या माणसांनी घेऊ नये. आणि त्यांनी काय घ्यावं मग सर? त्यांनी काढे घ्यावेत, चूर्ण घ्यावेत किंवा आवळे घ्यावेत. नक्कीच. प्रेक्षक हो, आजचा जो विषय आहे तो तुम्हा सगळ्यांसाठी नाही, सगळ्यांच्या ज्या आपण म्हणतो की पिढी आहे, घरातल्या ज्या पिढ्या असतात त्या सगळ्यांसाठीच खूप उपयोगी आहेत. डॉक्टरांनी आपल्याला त्याच्यावर मार्गदर्शन केलंच आहे. आपण जेवण्याआधी एक प्रार्थना म्हणतो की उदरभरण नो हे जाणी ते यज्ञ कर्म. खरंच जेवण हे जेवणापेक्षा ते एक कर्म आहे, ते एक यज्ञ असतो. आपण सुरुवातीलाच सांगितलं की पोटामध्ये महाविष्णू भगवान असतात आणि त्याच्यामुळे तो जेव्हा यज्ञ पेटतो तेव्हा तुमची जी भूक आहे ती तितकीच प्रदीप झाली पाहिजे, तो यज्ञ पेटला पाहिजे. इतकंच नव्हे तो यज्ञही तितक्या शांतपणे शांत झाला पाहिजे, तरच आपण खरून म्हणू शकतो की आपलं आरोग्य हे सुधारलं आहे. सर पोटाचे आपण म्हणू शकतो की आजार जे आहे पोटाचे आधार सुधारले म्हणजे आपलं आरोग्य सुधारलं असंच आपण म्हणू शकतो. नक्कीच, नक्कीच, बरोबर आहे. प्रेक्षक डॉक्टरने